हाय फ्रेंड्स, चला तर आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया. आपण आले आहोत मिर्ची प्लॉटमध्ये. नमस्कार मित्रांनो, सागर साऊंड यूट्यूब चॅनल पर सर स्वागत आहे. आपण आज एक मिर्ची प्लॉटमध्ये आलेलो आणि या मिर्ची प्लॉटमध्ये आपण बघणार आहोत की एक नवीन म्हणजे जुनीच व्हरायटी आहे, एक जे नाव आहे बेडगी मिरची. बेडगी म्हटली की तुम्हाला लक्षात आलं असेल मित्रांनो, आपण बघू शकता या व्हिडिओमध्ये. मिरची बघा, मिरची साईज किती मोठी आहे. आणि ही मेडगी मिरची सरळ मसाल्यामध्ये वापरली जाणारी ही मिरची आहे. मसाल्यामध्ये उपयोग होतो मिरचीचा जास्त करून. आपण थेट आमच्या मालकाशी बोलणार आहोत. आपण चला तर बघूया. आपण जाणून घेऊया या प्लॉट विषयी. नमस्कार, आपले नाव सांगा. धनाजी पंढरनाथ बाबर. आपण मिरची कधी लागण केलेली आहे? हे जूनच्या 17 तारखेला लागण केली आहे. म्हणजे पहिला तोडा घेतला आपण? हा, एक तोडा झालेला आहे. आता सध्या म्हणजे मिरची मी कसं नियोजन करायला मिरचीचं? तसं म्हणजे पावसाचं वातावरण बघून धुकं, तसेच पाऊस, हा कुठली कीड बघून आम्ही त्याचं औषधाचं नियंत्रण केलेलं आहे. फोन करत नसल्यामुळं थोडीशी करून बघावी म्हणून आम्ही केलेली आहे. आणि बऱ्यापैकी त्याचा प्रतिसाद आहे. आज सध्या दर काय चालायचा? सध्या 30 ते 35 रुपये दर चालायचा. तुम्ही किती वर्षापासून मिरची करतात? आम्ही 4-5 वर्ष झालं मिरचीमध्ये आहे. आणि या मिरचीचं वैशिष्ट्य म्हणजे काय? मिरचीचं म्हणजे या मिरचीला कलर चांगला असतो आणि मसाल्यामध्ये या मिरचीला जास्त करून मागणी असते, त्यामुळे मिरची मोठी आकाराने मोठी असते सर्वसाधारण मिरची पेक्षा. आणि या पावसामध्ये तुम्ही कसं नियोजन केलं? पावसामध्ये पाणी साठवून दिलं नाही आणि औषधाचं नियोजन तसेच करपा रोगाचं नियोजन केल्यामुळे प्लॉट व्यवस्थित राहिलेला आहे. पावसामुळे कुठल्याही प्रकारची मर नाही. मला सांगा ह्या बेडच दोन्ही मधलं झाड अंतर किती आहे बेडचं? ह्या दोन्ही बेड मधचं अंतर 4.5 फूट आहे आणि झाडाचा विस्तार व्हावा यासाठी आम्ही त्याचं अंतर 1.5 फुटापेक्षा 1.25 फूट ठेवलेलं आहे. सर्वसाधारण क्षेत्र किती आहे तुमचं? क्षेत्रीय 20 गुंठे ला थोडं जास्त होते, पण 20 गुंठे आहे. सर्व झाड किती बसले आहेत रोपं तुमचे? 6000 झाडे बसलेले आहेत. आणि सर हंगाम कधी असतो? म्हणजे कधी लावतात लागून? म्हणजे उन्हाळी आणि पावसाळी दोन्ही हंगाम असतात त्याचे. आम्ही पावसाळी हंगाम मध्ये लावलेला आहे, त्यामुळे त्याचं अंतर थोडस जास्त ठेवतो. झाड उंची येतात जास्त पावसामध्ये. मग त्याचं अजून बांधणी होणार का? अजून एकदा आणखी एकदा थोडस आत झाड ही झाल्यानंतर फांद्या आम्ही बांधून घेणार आहोत अनेकदा. बरं, तुम्ही तुमचं शेतकरी काय सांगाल तुम्ही याबद्दल मिरचीबद्दल? नाही, पावसाळी जर करायचं झालं तर अंतर थोडस म्हणजे जास्त असावं की झाडं मोठी येतात, आणि उन्हाळी करत असाल तर जरा अंतर कमी ठेवून अंतर म्हणजे मिरची झाडे संख्या वाढवली तरी चालते. तुमचं भेटल्याबद्दल नमस्कार, खूप धन्यवाद. धन्यवाद. साऊंड यूट्यूब चॅनल आपला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला, शेअर करा, कमेंट करा. पुढच्या व्हिडिओ भेटूया. नमस्कार.